त्या व्यक्तीला इथे सप्त सर नसतात म्हणून त्याला बोलता येत नाही, पण त्याच्या तोंडातून अ उ म का निघतो? का निघतो? कारण की अ उ आणि म हे तीन शब्द कुठल्याही घर्षणाशिवाय निघतात. मुक्का व्यक्ती, गुंगा व्यक्ती, म उ आणि अ, या तीनच वस्तू, तीनच गोष्टी, तीनच शब्द बोलू शकतो, कारण की अ उ आणि म हे तीन नाद, हे तीन शब्द कुठल्याही घर्षणाशिवाय निघतात. आणि ओंकार काय आहे? अकार, उकार आणि मकार. म्हणून तुम्ही ओंकाराला इतकं महत्व द्या, तुमच्या जीवनामध्ये ओंकार इतका बाणा की रोज रात्री झोपताना बिस्तऱ्यावर की गेल्यावर ओंकार केल्याशिवाय मी झोपणार नाही अशी आज शपथच सांगतो. रात्री गेलं बिस्तऱ्यावर झोपायचंय, सगळे दिवसभराचे काम आटवले, रात्री बिस्तऱ्यावर गेलो, ओंकार म्हटले, काय फायदे होतील? तुमची झोप चांगली वाढेल, झोप चांगली लागेल, क्वालिटी झोप आहे, कमी वेळ पण इतकी प्युअर झोप लागेल की तुमचा अख्खा थकवा, मेंटल स्ट्रेस त्या झोपेमधून कव्हर होईल. प्लस ओंकाराचे व्हायब्रेशन तुमच्या बिस्तऱ्यामध्ये राहील, त्या बिस्तऱ्यावर तुम्ही जेव्हा जेव्हा झोपाल तेव्हा तेव्हा तुम्हाला शांत झोप लागेल, ते बिस्तरा तुमचा पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला राहील. आता योगा मॅट, प्रत्येकाने आपली स्वतःची योगा मॅट वापरलीच पाहिजे. का? कारण की आपली एनर्जी त्या योगा मॅट मध्ये असते, तशी आपली एनर्जी तुमच्या बिस्तऱ्यात राहील, तुमच्या रूम मध्ये पसरेल, तुमच्या वास्तूमध्ये पसरेल, आणि तुमच्या घरातल्या कुमिशने तर तुमचा ओंकार ऐकणारी तुमची बायको, तुमची मुलं सुद्धा आनंदी होतील, त्यांना सुद्धा ते चांगलं व्हायब्रेशन मिळतील. आज सेवा मला माहिती आपण आसन आणि प्राणायाम सुरू केले, मान मिळते सर, काय नाही, 300 रुपयाची मिळते माझी योगा मॅट, 550 रुपयाची आहे, माझा भाऊ सप्लायर आहे, मला नंबर द्याल मग, आहे ना त्यांच्याकडे. तर मूळ मुद्दा काय आहे? आज पहिला दिवस आहे आणि आज फक्त आणि फक्त आपण ओंकारच करू. मित्रांनो, आपण एकदा ओंकार, तुम्हाला ओंकाराचे महत्व सांगेल, प्राणायामाचे महत्व सांगेल, आणि तिसऱ्या दिवसापासून आपण सूक्ष्म क्रिया, आता या बावळत थोडीशी थंडी वाजते, ठीक आहे, या बावळी नुसतं भस्त्रिका प्राणायाम केला ना तरी त्या शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न होईल, तर आपण भस्त्रिका प्राणायाम करू त्याची थंडी घालवण्यासाठी. भस्त्रिका प्राणायाम कसा करायचा आहे? भस्त्रिका म्हणजे लोहाराचा भाता, लोहाराचा भाता पाहिला तुम्ही, तो ताणतो आणि हवा निघते, सेम कपाल भाती वेगळी, भस्त्रिका आणि कपाल भाती वेगळी, कपाल भातीमध्ये श्लोक असतो, लोहाराच्या आणि भस्त्रिका प्राणायामध्ये श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा, पण कसा घ्यायचा? जबरदस्ती घ्यायचा आणि जबरदस्ती सोडायचा, असं जबरदस्ती करायची श्वासावर, कशी? पण हे करत असताना हाताची वजन मोठ अशी ठेवायची आणि श्वास घेताना हात वर करायचे, म्हणजे आपले फुप्फुसांचे हे 12 बरगडे पसरत पावतात, फुप्फुस चवडे होतात आणि फोर्सफुली श्वास आतमध्ये जातो, फोर्सफुली बाहेर निघतो. जसं आता मी इथून झाडू मारला तर सगळी गांधी येत, पण या गड्ड्यामधली घाण निघणार नाही. काय निघणार नाही? कारण की तो गड्डा आहे, वरतून वरतून सगळी घाण साफ होईल, पण त्या गड्ड्यातली घाण साफ करायची असेल मला तर मला काय करावं लागेल? त्याला फूक मारावं लागेल किंवा ते व्हॅक्युम क्लिनर येतं ना, ते सोडलं की बरोबर घाण निघेल. जसं आपल्या वायुकोशामध्ये चिद्रे, सिगरेट पिऊन पिऊन आपण सगळे खराब फेफडे खराब करून टाकतो, त्या वायुकोशामध्ये टार फसलेला असतो, कप फसलेला असतो, आपले 70% वायुकोश तर आपण त्या घाणीनेच बंद करून ठेवतो, इतकी घाण मध्ये असते. 5000 cc वायू घेण्याची क्षमता माणसाची, आपण फक्त 500 cc वायू घेतो, त्यातला वापरतो 350, 150 परत वायू, 150, इतकी क्षमता आपण आपली कमी करून टाकतो स्वतःहून. तुमचंच नाही, सिगरेट पिणाऱ्याचंच नाही, कॉमन पर्सनचं पण असंच होतं, कारण की वायू मंडळामध्ये इतकं प्रदूषण आहे, तुम्ही रोडांचा नुसतं धूळ फकता माती, तर कॉमन पीपलचं पण तसं होतं. पण आपल्याला क्लिअर करायचे म्हणून भस्त्रिका प्राणायाम, फोर्सफुली श्वास सोडला की त्या वायुकोशांमध्ये त्या गड्ड्यांमध्ये फसलेली जी घाण आहे त्याची बाहेर निघते, ती घाण बाहेर निघाल्यावर ती तुमच्या नाभीकडे जाते, जठराकडे जाते, ती कळेच्या वाटे बाहेर पडते, तुम्हाला कळणार पण नाही की माझी किती घाण साफ झाली. तर आपण भस्त्रिका प्राणायाम करू आणि ओंकार करू, ठीक आहे. भस्त्रिका प्राणायाम पहिले ओंकार, कारण की भस्त्रिका प्राणायामाने ध्यान सुद्धा छान लागतो, तुम्ही नुसतं भस्त्रिका प्राणायाम झाला आणि शांत बसले तर असं छान वाटतं. करण्याचा विधी सांगतो, हाताची अशी वज्रमूट लावायची, कमरे शेजारी अशी ठेवायची, फोर्सफुली श्वास घ्यायचा, असताना श्वास घेताना हात वळतो, आता बोट मोकळे होतात, श्वास सोडताना या पद्धतीने करायचं. कोणाला डाऊट असेल तर विचारा, कारण चुकीचं करू नका,
श्वास घेताना हात वर जातो, पोट मोकळे होतात, श्वास सोडताना हात खाली येतो, मूठ बंद होते. असं आपल्याला आपल्या क्षमतेपर्यंत किमान 30-35 श्वास घ्यायचे, जबरदस्ती घ्यायचे, जबरदस्ती सोडायचं. आवाज आला पाहिजे लोहारच्या भाषेप्रमाणे तसं. डोळे बंद राहतील. मी थांबा म्हटलं की हात असे मांडीवर पाहिजे. तुम्हाला हातावरून इथून अल्फा लहरी बीटा लहरी जाणवतील की काहीतरी तुम्ही ऊर्जा कशी जाणवली ना शरीराची. आज जाणवेल की ऊर्जा कशी निघते शरीरातून. इथून ऊर्जा निघते. लक्ष द्या तुमच्या हातावर की असे असे मांडीवर ठेवून द्यायचे हात. शांत आणि बसून राहायचं. मी सांगेल तोपर्यंत बसून राहायचं. बसल्यानंतर पूर्ण लक्ष आज्ञेच्या कळ केंद्रित करायचं पुढची सूचना मिळेपर्यंत. आणि आता एकदा डोळे बंद झाले तर कोणाचे डोळे उघडले नाही गेले पाहिजे. चला तुम्ही काढून. चला पाठी टाकणार ताक, हाताची वज्रमूठ, मान सरळ, डोळे बंद, हलगत एक श्वास घ्या नाभीपर्यंत. पूर्ण श्वास बाहेर सोडा. मन शांत करा. डोळे डोळे डोळ्यांचं काम आहे का? डोळ्यांचं अजिबात काम नाही. ज्या गोष्टीचं काम नाही त्याला बंद ठेवायचं. मन शांत. ज्या दादांचा हात वर जात नाही ना त्यांनी बिना हात काढायचं पण केलं तरी चालेल. ठीक आहे, तुम्ही शांत फक्त फोर्सफुली श्वास घ्या. मनातले सर्व विचार थांबले. पूर्ण लक्ष श्वासाकडे. एकदम बारीक लक्ष ठेवा श्वासाकडे. आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. एकदा सुरुवात झाली म्हणजे फोर्सफुली श्वास घ्यायचा, फोर्सफुली सोडायचा. ठीक आहे, श्वास घेत सुरू करतोय भस्त्रिका प्राणायाम. स्टार्ट. फिर 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 कमान कमान. फोर्सफुली श्वास घ्या, नाभीपर्यंत घ्या. स्पीड पाहिजे आपल्याला. स्पीड व्हेरी गुड. स्पीड आपला जलद करा आता. पाच पाच अजिबात थांबायचं नाही. मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. कमान व्हेरी गुड. श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा, या सोडा, या सोडा, या सोडा. फोर्सफुली घ्या, जबरदस्ती घ्या, जबरदस्ती सोडा, जबरदस्ती घ्या, जबरदस्ती सोडा. जो थकला असेल तो थांबून गेला तरी चालेल. ओके, दोन मिनिटं अजून, दोन सेकंद अजून. कमॉन घ्या सोडा, या सोडा, या सोडा. ओके रिलॅक्स. हात मांडीवर उघडे, डोळे बंद. आता बघा हातावरती ऊर्जा जाणवते का? दादा डोळ्यांचं काम नाही आपल्याला डोळे बंद ठेवणं. काहीच हरकत नाही, डोळे उघडायचेच नाही अजिबात. आतमध्ये बघा काय चालू आहे. डोक्यात रक्त प्रवाह जातो खाली उतरताना. असं जाणवतो की डोक्यात खाली काहीतरी उतरतोय. हाताच्या तळव्यांवर तुम्हाला ऊर्जा जाणवेल. मन इतकं शांत होतं, मन इतकं एकांत होतं की तुम्हाला बाहेरच्या गोष्टींकडे लक्षच जात नाही. अहो घरदार तर सोडा, तुम्ही तुमचं शरीर विसरून जातात. आणि जो व्यक्ती घरदार विसरतो, शरीर विसरतो, त्याला काय कोणत्या गोष्टीची नशा आहे? सगळ्यात मोठी नशा ही या गोष्टीमध्ये आलेली. एकदा नशा ज्याला सवय पडली ना, तो व्यक्ती आयुष्यात इतकं काही कमवतो की तो साक्षात देवाला सुद्धा भेटतो या गोष्टीतून. फक्त ईश्वर आपल्या जवळ येतो प्राणायामाच्या अभ्यासाने. प्राणायामाचा नशा ज्या व्यक्तीला लागला ती व्यक्ती आयुष्यामध्ये जिंकली असं म्हणतात. पहिल्या आवर्तनामध्ये येणारा जो अनुभव आहे तो आपला संपला असेल तर पुन्हा हाताची वज्रमूठ कमरे शेजारी लावा. पुन्हा तयार व्हा. डोळे अजिबात उघडायचे नाही काका, डोळ्यांचं काम नाहीच आहे. अवकाश एक श्वास द्या, एक श्वास सोडा, मन शांत करा. पुन्हा भस्त्रिका प्राणायाम करायला आपण सुरुवात करणार आहोत. श्वास घेत सात. स्पीड फोर्सफुली सोडा, फोर्सफुली द्या. आवाज उद्या, आवाज सोडा. आठवर श्वास घेताना आठवर तरी सांगा. फोर्सफुली घ्यायचंय, फोर्सफुली घ्या, फोर्सफुली सोडा. श्वास घेताना आठवण करा, हात खाली करा. आठवर हात खाली, आठवर हात खाली. गिरी नाही का वर्तना?
कमॉन आवाज येते श्वासाचा आवाज आला पाहिजे मला प्रत्येकाच्या श्वासाचा. कमॉन कमॉन थांबायचं अजिबात नाहीये. अजून एक मिनिट थांबायचं नाहीये. श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा. 10 सेकंड 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलॅक्स. हाताचे तळवे मांडीवर उघडे सोडा. वरच्या दिशेला हाताचे तळवे उघडे सोडा. वरच्या दिशेला बघा रक्तप्रवाह मस्तिष्कातून खाली उतरताना जाणवतोय का? हाताच्या तळव्यांवर अल्फा लहरी बीटा लहरी उत्सर्जा ऊर्जा उत्सर्जित होते का? बघा फील करा. अंतर्मुख व्हा. मनात कुठले विचार आहे विचार करा. विचारच येणार नाही तुमच्या मनात कुठले. तुम्हाला फक्त आणि फक्त शरीरातला अंतर्गत अवयव जाणवतील की कुठे येतात. हृदय काय म्हणतंय, फुफ्फुसं काय म्हणताय, खांदा दुखत असेल थोडाफार कारण की आतवर खाली करतोय, दुखू द्या काही अडचण नाही. एकदम मन लागलंय, एकदम चित्त एकाग्र झालंय, एकदम शांत झालंय. मी चॅलेंज देऊन सांगतो की निव्वळ भस्त्रिका प्राणायामानेच तुम्ही तुमची दारू सोडू शकतात, तुमचे व्यसन तुम्ही दूर करू शकतात. निव्वळ भस्त्रिका प्राणायामाच्या अभ्यासाने तुम्ही इतके अंतर्मुख व्हाल की तुम्ही सर्व सृष्टी विसराल, कामाचं टेन्शन विसराल, कुठल्या प्रकारचं व्यसन करण्याची इच्छाच होणार नाही. फक्त तुम्हाला मन या ठिकाणी एकाग्र करायचं. ऊर्जा इतकी उत्पन्न झाली शरीरामध्ये तर काय करणार ना. ऊर्जा उत्पन्न होणे म्हणजे उष्णता वाढणे, गर्मी वाढणे. ऊर्जेला आपण ऊर्जेचं चालन करणे म्हणजे काय म्हणजे. चला तिसरा आणि शेवटचा वर्ग. हाताची वज्रमूठ कमरेच्या शेजारी एकला डोळ्यांचं काम येतं तुम्हाला. पूर्ण अंतर्मुख व्हा. लक्ष केंद्रित करा नाकाच्या टोकाशी. श्वास येतोय श्वास जातोय. एक श्वास घ्या श्वास सोडा. मन शांत करा. पूर्ण शरीर ढील सोडा. भस्त्रिका प्राणायामाचे तिसरा आवर्तन स्टार्ट. कमॉन पहिल्या दोन आवर्तनापेक्षा यामध्ये जास्त आपण करणार आहोत. फील फील पाहिजे. पोटभर श्वास घ्या पोटभर सोडा. अजिबात थांबायचं नाहीये. पुढच्या एक मिनिटा करता आपल्याला तिसरंच आवर्तन करायचंय, शेवटचं आवर्तन करायचंय. वर गेलं हाताचे बोटं मोकळे होतील. स्पीड स्पीड घ्या श्वास सोडा. वर जाताना श्वास घ्या, खाली येताना श्वास सोडा. बरोबर करताय दादा चालू द्या जोरात. स्पीड घ्या स्पीड दादा. व्हेरी गुड व्हेरी गुड. थांबायचं नाहीये. थकला तरी थांबायचं नाही. चक्कर येतात येऊ द्या. खांदे दुखताय दुखू द्या. अजून 10 सेकंड 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलॅक्स. हाताचे तळवे माटीवर ठेवा, चुकाकडे ठेवा, वरच्या दिशेला ठेवा. रक्तप्रवाह मस्तिष्कातून खालच्या दिशेला येतोय. हाताच्या तळव्यांवर ऊर्जा उत्सर्जित होते. फोर्सफुली श्वास घेतल्यामुळे काय झालं की तुमचा रक्तप्रवाह अख्ख्या शरीरामध्ये सळसळ करत वाहतोय, पण तुम्ही मांडी घातल्यामुळे पायाकडे जाणारा रक्तप्रवाह तिथे अडतोय. म्हणून काही लोकांच्या पायाला मुंग्या येऊ शकतात. ज्यांच्या पायाला मुंग्या येत असतील त्यांनी 2 मिनिटं फक्त धीर धरा. एवढं आवर्तन झालं की आपण पाय मोकळे करू. सहन करा फक्त 1/2 सेकंद. भस्त्रिका प्राणायामात येणारे जी अनुभव आहे ते अनुभव जगा. या अनुभवांची शिंदुरी काठीशी बांधा. या अनुभवांना व्यक्त करा की काय होतंय नेमकं.
डोकं कुठे, छाती कुठे, फुफ्फुस कुठे, मन कुठे, पोट कुठे, त्या ठिकाणी काय क्रिया घडते का. आजपर्यंत तुम्हाला कोणीच अंतर्मुख व्हायला शिकवलं नसेल, आज आपण अंतर्मुख झालोय. पूर्ण आज काय चालू आहे ते बघतोय. मला जाणवतोय माझा श्वास कुठे आहे, मला जाणवतोय माझा रक्त प्रवाह कुठे आहे, मला जाणवतोय माझं हृदय कसं धडधड करतंय, मला जाणवतोय माझ्या पोटाजवळ काय सुरू आहे, माझी पचन संस्था काय म्हणते, मला जाणवतोय की माझे थोडे खांदे आता दुखत आहेत कारण की मी पहिल्यांदा ही क्रिया केली आहे. एकदम श्वास संत झालाय. आता श्वासावर तर नियंत्रण सोडा. येतोय तर येऊ द्या, जातोय तर जाऊ द्या. विनाकारण घेऊ नका, विनाकारण सोडू नका. आला तर येऊ द्या, गेला तर जाऊ द्या. ऑटोनॉमस सिस्टम आहे, ऑटोमॅटिक चालते श्वास. आणि तीच नर्वस पण आहे, तिच्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. ज्ञान मुद्रा लावायची आहे. ज्यांना पायाला मुंग येत असेल त्यांनी दोन सेकंद पाय सरळ करून मुंगे दाखवून घ्या. डोळे उघडायचे नाही, डोळ्यांचं काम नाहीये. पहिला दिवस आहे, लक्षात ठेवा. इथे आले जसे डोळे बंद झाले तर शेवटी डोळे उघडायचे. जर सर्व आपल्याला सूचनांनी कळतंय की काय करायचंय, त्या डोळ्यांचं काम आहे का, आणि मी इथे काही करून दाखवणार नाहीच आहे तुम्हाला, तर बघण्याचं कामच नाहीये. ना मी तुम्हाला हात वाकडे करा सांगणार आहे, ना पाय वाकडे करा सांगणार आहे, ना कमर उचला ना कमर ठेवा सांगणार आहे.